फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत फार्मासिस्टची जी वॅकन्सी आहे, कुठली वॅकन्सी मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन फेज 12 2024 ज्या वॅकन्सी आहेत। तर मित्रांनो, या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या वॅकन्सी असतात त्या रिजन वाईज असतात। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत नॉर्थ आणि नॉर्थ वेस्टर्न सब रिजन मध्ये हे दोन जे रिजन आहेत यामध्ये फार्मासिस्टच्या किती वॅकन्सी आहेत, किती नोटिफिकेशन आले आहेत। आणि मित्रांनो, या रिजन मध्ये ना पोस्ट कोड वाईज वेगवेगळे नोटिफिकेशन आलेले असतात। तर मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल रिजन मध्ये किती वॅकन्सी होत्या त्या बघितल्या होत्या। आणि मित्रांनो, वेस्टर्न रिजनच्या पण वॅकन्सी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नॉर्थ आणि नॉर्थ वेस्टर्न सब रिजनच्या वॅकन्सी बघणार आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये चार वेगवेगळे नोटिफिकेशन आहेत या दोन्ही रिजन मध्ये मिळून। तर मित्रांनो, या चार नोटिफिकेशन मध्ये टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत? तर मित्रांनो, टोटल नंबर ऑफ फार्मासिस्ट वॅकन्सी 14 असणार आहेत, 14 वॅकन्सी याच्यामध्ये दिलेले आहेत। तर मित्रांनो, आपण ते पोस्ट कोड वाईज नोटिफिकेशन बघू। तर मित्रांनो, हे जे आहे, हे जे नोटिफिकेशन तुम्हाला दिसत असेल हे बघा, पोस्ट कोड नॉर्थ वेस्टर्न सब रिजन। म्हणजे मित्रांनो, नॉर्थ वेस्टर्न सब रिजन मध्ये ज्या वॅकन्सी आहेत तर त्याच्याबद्दलचा हा नोटिफिकेशन आहे। आणि मित्रांनो, नॉर्थ वेस्टर्न सब रिजन मध्ये एकच पोस्ट कोड असणार आहे, ती कोणती आहे? NW मीन्स नॉर्थ वेस्टर्न 10524 10524। इथे बघा, हे ऑफिशियल साईट आहे ना, त्याचं मी स्क्रीनशॉट इथे दिलेलं आहे। पोस्ट इन फेज 12 2024 सिलेक्शन पोस्ट, इथे बघा पोस्ट नेम फार्मासिस्ट ॲलोपॅथिक। आणि मित्रांनो, या पोस्ट साठी क्वालिफिकेशन बघणार आहेत आपण, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे। तर इथे बघा, 12th क्लास पाथ विथ सायन्स सब्जेक्ट फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ऑर इक्वॅलंट फ्रॉम रिकग्नाइज बोर्ड अँड युनिव्हर्सिटी। तर मित्रांनो, तुमचं पीसीएम जर ग्रुप असेल तरी पण तुम्ही इलिजिबल असणार आहेत। का? कारण इथे ऑर इक्वॅलंट फ्रॉम रिकग्नाइज बोर्ड म्हणलेले, म्हणजे पीसीएम वाले पण इलिजिबल असणार आहेत 12th ला, आणि पीसीबी वाले पण इलिजिबल असणार आहेत। नंतर मित्रांनो, तुमचं डिप्लोमा झालेले असेल तर मित्रांनो, तुम्हाला 2 वर्षाचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे। मेडिकलवर तुम्ही काम केलं, तुमच्याकडे एक्सपिरियन्स जर असेल, तुम्ही डिप्लोमा स्टुडंट असाल तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहेत। आणि मित्रांनो, तुमचं बी फार्म झालेलं असेल, डिग्री झालेली असेल बी फार्मसीची, तर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे कोणताही एक्सपिरियन्स लागणार आहे, तुम्ही डायरेक्ट इलिजिबल असणार आहेत। आणि आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला रजिस्ट्रेशन लागणार आहे स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं। ही सेंटरची जागा जरी असेल तर स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन चालणार आहे। तर मित्रांनो, या पोस्ट कोड अंडरच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत? तर मित्रांनो, या पोस्ट कोड अंडर टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 11 वॅकन्सी असणार आहेत। त्याच्यामध्ये बघा, 5 वॅकन्सी ह्या जनरल साठी असणार आहेत, 3 वॅकन्सी ओबीसी साठी असणार आहेत, 1 वॅकन्सी एससी साठी असणार आहे, 1 एसटी साठी असणार आहे, आणि 1 असणार आहे मित्रांनो ईडब्ल्यूएस साठी। तर मित्रांनो, या पोस्टच्या अंडर खूप जास्त वॅकन्सी आहेत, 11 वॅकन्सी, बाकी जे पोस्ट कोड आहेत त्याच्या अंडर 1-1 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो, ही नॉर्थ वेस्टर्न रिजनची होती। आता नॉर्थ रिजन मध्ये 3 वेगवेगळे नोटिफिकेशन आलेले आहेत। इथे पोस्ट कोड बघा, नॉर्थ रिजन 24024 हा पोस्ट कोड असणार आहे। आणि इथे बघा, पोस्ट नेम फार्मासिस्ट ॲलोपॅथिक इंट्री ग्रेड। याचं क्वालिफिकेशन बघा, सेम क्वालिफिकेशन असणार आहे, 12th मध्ये पीसीएम किंवा पीसीई सब्जेक्ट असणं, डिप्लोमा असेल। तर मित्रांनो, 2 वर्षाचा तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे। आणि मित्रांनो, डिग्री असेल तर तुम्ही डायरेक्ट इलिजिबल असणार आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला टेटचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं असणार आहे, टेट फार्मसी काउन्सिलिंगचं। आणि मित्रांनो, या पोस्ट कोड अंडर वॅकन्सी किती आहेत? तर मित्रांनो, इथे एकच वॅकन्सी असणार आहे आणि ती बी रिझर्व असणार आहे एससी कॅटेगरीसाठी। तर मित्रांनो, अशा कॅटेगरी वाईज तुमची कॅटेगरी एससी असेल तर इथे फॉर्म भरू शकता। आणि मित्रांनो, या कॅटेगरीनुसार खूप कमी फॉर्म येतात, आणि पोस्ट कोड वाईज असल्यामुळे का खूप कमी फॉर्म येत, आणि ह्याच्यासाठी चांगल्या वॅकन्सी त्या। नंतर तर नॉर्थ रिजन मधला पोस्ट कोड बघा मित्रांनो, 15824, पोस्ट नेम फार्मासिस्ट। मित्रांनो, याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया डिफरंट आहे। इथे बघू शकता तुम्ही,
10+2 विथ सायन्स सब्जेक्ट, 2 इयर डिप्लोमा इन फार्मसी अँड रजिस्ट्रेशन विथ स्टेट फार्मसी कौन्सिल. म्हणजेच मित्रांनो, यासाठी डिप्लोमा स्टुडंटला कोणताही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नसणार आहे. जे की आपण आधीच्या नोटिफिकेशनमध्ये बघितलं, तिथे एक्सपिरियन्स रिक्वायर्ड होता, पण इथे एक्सपिरियन्स लागणार नाहीये. रजिस्ट्रेशन विथ स्टेट फार्मसी कौन्सिलिंग लागेल. म्हणजे तुमचा डिप्लोमा कम्प्लीट असेल आणि रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी मित्रांनो इलिजिबल असणार आहेत. नॉर्थ रिजनची फेज 12 फार्मसीची वॅकन्सी आहे. आणि मित्रांनो इथे वॅकन्सी किती आहे, एक वॅकन्सी आहे, ती बी एससी साठी रिझर्व आहे मित्रांनो कॅटेगरी. नंतरच मित्रांनो, नॉर्थ रिजन मध्ये जे लास्टची आहे वॅकन्सी, त्याच पोस्ट कोड बघा, नॉर्थ रिजन 23724. तर मित्रांनो ही जी वॅकन्सी असणार आहे फार्मासिस्ट होमिओपॅथिक साठी असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो बघा, 10+2 इलिजिबिलिटी फिजिक्स केमिस्ट्री डिप्लोमा सर्टिफिकेट ऑफ कोर्स इन होमिओपॅथिक फार्मसी ऍटलिस्ट 1 इयर ड्युरेशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. म्हणजे मित्रांनो आपले नॉर्मली ॲलोपॅथिक वाले बी फार्म डी फार्म वाले इथे इलिजिबल नसणार आहेत, ह्याच्यामध्ये होमिओपॅथिक वाले इलिजिबल असणार आहेत. आणि मित्रांनो याच्यामध्ये वॅकन्सी किती आहेत, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 1 असणार आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फार्मासिस्टच्या वॅकन्सी बघितल्या, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या फेज 12च्या 2024 मधल्या. तर मित्रांनो नॉर्थ आणि वेस्टर्न रिजनमध्ये 14 वॅकन्सी आहेत. तुम्ही सर्व रिजन वाईज व्हिडिओ आधी बघा आणि त्यानंतर ठरवा मित्रांनो तुम्हाला कोणत्या रिजनमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे आणि त्यानुसार मित्रांनो तयारीला लागा. आणि मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आणखीन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले नाहीत, डेट दिलेली आहे, लिंक आलेली आहे, पण साईट ऍक्टिव्ह झालेली नाही. जसं साईट ऍक्टिव्ह होईल मी तुम्हाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. थँक्यू.